हिंदू दिनदर्शिकेनुसार सर्व महिन्यांमध्ये श्रावण अत्यंत शुभ मानला जातो, कारण या महिन्यात भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. शिवभक्त वर्षभर श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगाचा रुद्राभिषेक आणि जल अभिषेक केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवन सुखाने भरून जाते असा विश्वास आहे. नमस्कार, मी सीमा. सीमाज कॉर्नरमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारची पूजाविधी कशी करावी, त्याचबरोबर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर श्रावणी सोमवारच्या तारखा आणि प्रत्येक सोमवारची शिवामूट काय आहे याबद्दल देखील माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकराची त्याचबरोबर पार्वतीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक पूजा कशी करावी ते पाहणार आहोत. येथे आपल्याला श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी साहित्य पाहून घेऊया. बेलपत्र घेतलेले आहेत, त्यानंतर फुले, पांढरे फुले आवर्जून घ्यायचे आहेत, दुर्वा असतील तर दुर्वा, अगरबत्ती, त्यानंतर येथे मी महादेवाची पिंड घेतलेली आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे मातीची किंवा पार्थिव असेल तर ते घेतले तरी चालेल. त्यानंतर दिवा, हुदी, कुंकू, भस्म घेतलेलं आहे, त्यानंतर पाणी, अगरबत्ती स्टँड, चंद, अष्टगंध, त्याचबरोबर माचीस, शिवामूटसाठी तांदूळ, पंचामृत, त्यानंतर साखर घेतलेली आहे प्रसाद म्हणून, त्यानंतर केळी, त्यानंतर येथे मी तामण घेतलेलं आहे, त्याच्याखाली एक डिश आणि आपल्याला एक चमचा लागणार आहे. येथे मी पाटावर स्वच्छ पांढरं वस्त्र अंथरून घेतलेले आहे, फरशी पुसून त्याच्यावर रांगोळी काढून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. येथे मी या पांढऱ्या वस्त्रावर तांदळाची रास घालून घेणार आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, तर येथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. असे म्हणतात की माता पार्वतीने शिवाला प्रसन्न करण्यासाठी खूप मोठे जप तप केले होते, त्यामुळे श्रावण हा महिना खूप पवित्र मानला जातो. येथे मी दिव्याची पूजा करून घेत आहे, हळदी, कुंकू, अक्षता, त्याचबरोबर दिव्याला फूल वाहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दिव्याची पूजा झाल्यानंतर मी दुसरी तांदळाची रास मांडून घेत आहे, त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपतीला देखील आसन करून गणपती ठेवायचा आहे. गणपतीला चंदन, अक्षता, त्यानंतर हळदी, कुंकू आणि लाल फूल व्हायचं आहे, दुर्वा असतील तर व्हायच्या आहेत. त्यानंतर येथे मी एक डिश घेतलेले आहे आणि याच्यात आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. याच्यामध्ये मी बेलाचं पान ठेवणार आहे आणि बेलाचं पान कधीही घेताना आपल्याला बेलाच्या पाठीमागे जो देठ असतो त्या तो तोडून काढायचा आहे आणि त्यानंतर डिशमध्ये मी बेलाचं पान ठेवणार आहे आणि त्याच्यावर ही पिंड ठेवणार आहे. पिंडीचा येथे अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करताना सर्वात आधी पाणी टाकायचं आहे. अभिषेक करत असताना सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर येथे पाणी घातल्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सतत असा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही पिंड स्वच्छ करून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर येथे मी एक तामण घेतलेलं आहे, यामध्ये मी खाली थोडीशी तांदळाची रास घालणार आहे आणि याच्यावर आपल्याला ही पिंड ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे. भोलेनाथाला भस्म खूप प्रिय आहे, त्यामुळे भस्म लावायचं आहे. तुम्ही वरून देखील वाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे खाली पार्वती देवी असते तर तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. लिंगाला हळदी कुंकू लावायचं नाही. आता आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर बेलपत्राचं जे देठ आहे, बेलपत्र वाहताना आपल्याला ते उलटं व्हायचं आहे. त्याच्या देठाचा भागचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पिंडीवर बेलपत्र व्हायचं आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 5, 7, 11, 101 जेवढे असतील तेवढे बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र वाहताना देखील आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहायचा आहे. त्यानंतर महादेवाला पांढरं फूल अर्पण करायचं आहे. महादेवाला पांढरं फूल खूप प्रिय आहे. त्यानंतर पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. तर शिवामूठ वाहत असताना अशा प्रकारे आपल्याला ती मुठीमध्ये घेऊन अंगठ्याचा जो भाग आहे तो वरती करून अशा प्रकारे शिवामूठ आपल्याला पिंडीला अर्पण करायची आहे. तुमच्याकडे जर का धोत्र्याचं फूल फळ असेल तर ते देखील तुम्ही वाहू शकता. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे येथे मी महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली आहे.
त्यानंतर प्रसाद म्हणून फळे ठेवलेली आहेत. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. येथे मी माझ्या पद्धतीने महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली आहे, त्याची सजावट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला श्रावणी सोमवारी महादेवाची घरच्या घरी पूजा करायची आहे. या महिन्यात शंकराची पूजा आणि अभिषेक केले जाते. असे केल्याने भाविकांना शंकराचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळते. भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण देखील होतात. श्रावण महिना हा भगवान शिवाला खूप प्रिय आहे आणि आठवड्यातील 7 दिवसांपैकी सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. सोमवारी भोलेनाथाची पूजा केली जाते, त्यामुळे सोमवारचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय ज्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात, त्यांनी सोमवारी भगवान शिवाची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे. आणि जर हा श्रावण सोमवार महिन्यात असेल तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढत असते. तर अशा प्रकारे आपल्याला ही श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, धूप दीप प्रसाद दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर का शिवलीलामृत अध्याय असेल तर तो तुम्ही अवश्य वाचावा, किंवा त्यामधील 11वा जो अध्याय असेल तो वाचला तरीही काही हरकत नाही. त्यानंतर शंकराची आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सोमवारी व्रत करायचे आहेत. तुमच्याकडे जर का शंकराची सोमवारची व्रत कहाणी कथापाठ असेल तर तो केला तरी चालेल. तो पाठ केल्यामुळे सर्व दुःखांचा अंत होतो आणि भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मनाने भोलेनाथाचे नाव घेऊन हा पवित्र कथापाठ जरूर करा. भगवान शिवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे राहील. जर का तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर केवळ बेलाचे एक पान जरी शिवपिंडीवर वाहिले तरी खूप पवित्र मानले जाते आणि भगवान शंकर आपल्याला आशीर्वाद देत असतात. पहिली शिव मोठी तांदूळ होती, दुसरी तीळ आहे, तिसरी मूग, चौथी जव आणि 5वा श्रावणी सोमवार आलेला आहे, त्यामुळे 5वी शिव मोठी सातू असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, त्याचबरोबर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल, श्रावणी सोमवार कधी चालू होणार आहे, त्याची शिवमूत काय आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.